घरातील फक्त या तीन वस्तू वापरून हा उपाय करा, सर्दी खोकला यापासून झटपट आराम मिळवा। नमस्कार मित्रांनो, सध्या सर्दी खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन फार वेगाने पसरत आहे। अशा प्रकारचे इन्फेक्शन जाणवता क्षणी आजचा हा घरगुती उपाय करा। घशातील खवखव, घसा दुखणे, तोंडाला चव नसणे किंवा घशातील छातीतील कप बाहेर काढण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त, अत्यंत गुणकारी असा आहे। लहानांपासून अगदी थोरा मोठापर्यंत अगदी कुणालाही करता येण्यासारखा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे अद्रक। मित्रांनो, दररोजच्या चहामध्ये आपण अद्रकचा वापर करत असतोच, पण हेच अद्रक ठराविक अनुपानासोबत सेवन केल्याने ते रामबाण औषध म्हणून कार्य करते। हे अद्रक अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते। घशाची खवखव, घशातील व्हायरल इन्फेक्शन नष्ट करून तोंडाची गेलेली चव परत आणण्यासाठी अद्रकमधील उपलब्ध घटक मदत करतात। साधारण 1 इंच अद्रक किसून त्यामधील रस काढून घ्यायचा आहे। व्हिडिओची लांबी वाढू नये म्हणून मी यापूर्वीच आल्याचा रस बनवून ठेवलेला आहे। यामधील 1 चमचा रस आपल्या एक वेळच्या उपायासाठी घ्यायचा आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मध। कफ आणि पित्त यावर मध हे अत्यंत रामबाण औषध आहे। घशातील किंवा छातीमधील कफ बाहेर काढण्यासाठी मधाचा पूर्वीपासून वापर केला जात आहे। आपण 1 चमचा मध या आल्याच्या रसामध्ये टाकायचे आहे। यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे सैंधव मीठ। सैंधव मीठ हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल म्हणून कार्य करते। घशातील इन्फेक्शन, घसा दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो। आपण 1 चिमटी एवढे सैंधव मीठ यामध्ये टाकायचे आहे। आता हे तीनही घटक एकत्र मिसळून एकजीव करायचे आहेत। मित्रांनो, सर्दी पडशाचे इन्फेक्शन जाणवताच गरम कोमट पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते। सोबतच सहनशक्तीनुसार प्राणायाम आणि इतर योगासने आपल्याला आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यात निश्चितपणे मदत करतात। हे तयार झालेले मिश्रण सकाळ, दुपार, संध्याकाळ असे दिवसातून 3 वेळा आणि शक्यतो जेवणानंतर प्यायचे आहे। यानंतर 1/2 ते 1 तास काही खाऊ वगैरे पिऊ नये। लहान मुलांना देताना यामधील 1/2 ते 1 चमचा या प्रमाणात हे प्यायला द्यायचे आहे। तुम्ही निरोगी असाल आणि एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्हाला घराबाहेर पडावे लागत असेल तरीही तुम्ही हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून 1 वेळ अवश्य करायचा आहे। तोंडाची चव गेली असेल, छातीमध्ये कफ साचलेला असेल किंवा घसा खवखव करत असेल तर किमान 3 दिवस हा उपाय करायला हवा। याशिवाय नेहमीच्या औषधोपचाराबरोबर देखील हा उपाय तुम्ही चालू ठेवू शकता। फक्त या दोघांमध्ये किमान 1/2 तासाचे अंतर ठेवावे। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।